मित्रांनो नमस्कार, आपलं स्वागत आहे ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलवर. ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे प्रकारचे घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक संबंधी माहिती आपल्याला पुरवली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. मित्रांनो, अनेकांच्या चेहऱ्यावर अगदी वयात आल्यानंतरसुद्धा अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येणं, काळी डाग येणं, वांग येणं आणि आपला चेहरा विद्रूप होणं या समस्यांनी अनेक जणांना त्रस्त केलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. आपल्या चेहऱ्याचं जर सौंदर्य कमी होत असेल तर ते सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या बाजारात मिळणाऱ्या प्रॉडक्ट्सचाही उपयोग केला जातो, परंतु त्याने इफेक्ट होण्यापेक्षा साईड इफेक्ट जास्त होतात आणि चेहरा अधिक खराब होतो. आणि म्हणून हे होऊ नये आणि आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग हे 7 दिवसांमध्ये पूर्णतः नष्ट व्हावेत, यासाठी अगदी घरच्या घरी करता येणारा आणि घरगुती वस्तू, घरगुती पदार्थ वापरून करता येणारा हा घरगुती उपाय आहे. तो उपाय शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्की करून पहा. उपयुक्त वाटलास, फायदेशीर वाटला तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चला तर पाहूया आपण हे उपाय कसे करायचे. तर मित्रांनो, पहिली जी गोष्ट आहे आपला, आपण पाहत आहे व्हिडिओमध्ये की हा आहे बटाटा. बटाटा आपल्याला सहज उपलब्ध होत असतो. या बटाट्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे, तर बटाट्याची आपण भाजी करत असताना चकल्या करतो, त्या पद्धतीने चकल्या करायच्या आणि त्या चकल्या आपल्या चेहऱ्यावर चोळायच्या आहेत, घासायच्या आहेत. आणि त्या चेहऱ्यावर चोळल्यानंतर जिथे डाग आहेत तिथे मात्र आपल्याला त्या पद्धतीनं चोळून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला चेहरा तसाच ठेवायचा आहे. 15 मिनटांनी आपल्याला थंड पाण्याने चेहरा आपला धुवून टाकायचा आहे. मित्रांनो, आपण चकल्या करू शकता किंवा बटाट्याचा जो रस आहे किंवा बटाटा किसून घ्यायचा आणि किसल्यानंतर त्याचा रस काढायचा आणि तो रस आपल्या चेहऱ्याला लावायचा. तेही 10 मिनटं आपल्याला चेहऱ्यावर तसंच ठेवायचं. जर असा प्रयोग आपण जर दिवसातून 2 ते 3 वेळा केला तर तुम्हाला सांगतो 3 दिवसांमध्ये तुमचा चेहरा फुलायला सुरुवात होईल, तुमचा चेहरा हा तेजस्वी बनायला सुरुवात होईल, काळे डाग नष्ट होतील. तर मित्रांनो, हा झाला पहिला उपाय. दुसरा उपायकडे आपण जाऊया. दुसरा उपाय आहे त्यासाठी वापरायचा आपल्याला टोमॅटो. तर बघा, टोमॅटोचाही रस करायचा, ज्यूस करायचा. त्या करत असताना जे टोमॅटोचे जे बाहेरचं आवरण आहे ते मात्र काढून टाकायचं आणि आतला जो गर आहे त्या गरचा वापर करून आपल्याला करायचा ज्यूस आणि तो ज्यूस आपल्याला चेहऱ्यावर लावायचा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वांग आलेले आहेत, काळे डाग आलेले आहेत. मित्रांनो, टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी असतं आणि हे त्वचेवरील डाग नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. टोमॅटोची नियमित जर आपण वापर केला तर आपली त्वचा प्रकाशमय, तेजोमय होते, आपलं तजेलदार त्वचेसाठीसुद्धा उपयुक्त ठरते. टोमॅटोमध्ये लायकोपेन हा नावाचा घटक असतो आणि त्याचासुद्धा उपयोग आपल्याला होतो, जो सूर्याच्या किरणांमुळे काळ्या पडलेल्या त्वचेला नक्कीच उपचार करत असतो. म्हणून आपल्याला टोमॅटो वापरायचा आहे. तर हा टोमॅटोचा रस आपल्याला 15 ते 20 मिनटं लावा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. बघा, तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्ये इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल, आपले काळे डाग नष्ट होतील. चला तर पाहूया तिसरा उपाय. बघा, तिसऱ्या उपायामध्ये आपण वापरणार आहे लिंबू आणि हे आहे बेसन पीठ. या दोन्ही गोष्टी सहज आपल्याला उपलब्ध होतात. मग काय करायचं, आपल्याला बेसन पीठ साधारणपणे 1-3 चमचे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 लिंबाचा रस मिक्स करायचा आणि त्याची एक पेस्ट बनवायची. ती छान झालेली पेस्ट आपल्याला चेहऱ्याला लावायची. 15 ते 20 मिनटं चेहरा तसा ठेवायचा. 15 ते 20 मिनटांनी चेहरा थंड पाण्यानं धुवून काढायचा. ते केल्यानंतर आपल्याला याचाही इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल, आपला चेहरा तजेलदार होईल. कारण मित्रांनो, लिंबामध्ये ज्या घटक असतात ते घटक आपल्या शरीराच्या किंवा त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असतात. म्हणून लिंबू वापरा, टोमॅटो वापरा, बटाटा वापरा, बेसन पीठ वापरा आणि आपला चेहरा सुंदर करा, खुलवा, आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग कायमचे नष्ट करा. धन्यवाद.